30 डिसेंबर रोजी सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मनीष लेआउटच्या एका घरातून रोख 1,18,000 रुपये, 4 मोबाईल फोन, 1 घड्याळ असा एकूण 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल 2 आरोपींनी लंपास केला होता. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी मात्र फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. निलेश रामप्रसाद शर्मा यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपी पंकज उरकुडे याला सायबर सेलच्या सहाय्याने अटक केली असून त्याचा साथीदार प्रणव ठाकरे हा फरार आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक कार, बरेच मोबाईल, लॅपटॉप आणि इतर सामानासहित एकूण 1,74,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले. सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दी एका चोराला अटक केलेला आहे, ज्यांचं नाम पंकज उरकुडे आहे आणि त्यांचा जे मित्र आहे ज्यांचं नाम प्रणव ठाकरे आहे ते आता फरार आहे. त्या दोघातून 3 गुन्हे उघडकीस झालेले आहे, ज्यामध्ये सोनेगावचा एक चोरीचा गुन्हा आहे आणि बजाजनगरचा एक चोरीचा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 1,74,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, ज्यामध्ये एक कार आहे आणि मोबाईल फोन्स आहे, लॅपटॉप्स आहे, काही घरगुती चांदीचे सिक्के आहे आणि इतर ते मुद्देमाल आहे. यार रुपयाचा यापूर्वीचा रेकॉर्ड आहे का? जे पंकज उरकुडे आहे त्यांचा रेकॉर्ड नाही आहे, पण जे फरार आरोपी आहे प्रणव ठाकरे त्यांचा रेकॉर्ड आहे. त्यांच्यावर अगोदर पण चोरीचे, रॉबरीचे असे प्रकारचे गुन्हे दाखल आहे. हे जे आरोपी अटक केला आहे यांच्या उपर 363 सुद्धाचा मामला सुद्धा दाखल आहे, काय सांगते अब्दुल, काय माहिती आहे, काय घटना होती आहे पूरी, काय सांगते? 363 बेलतरुडीचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये एका मुलीला, नाबालिग मुलीला त्यांनी किडनॅप केला होता, घेऊन गेले होते, त्यांना पण रेस्क्यू केलेला आहे आणि बेलतरुडीला ते हँडओव्हर केलेलं आहे. काही सौक पाणी आहे कशासाठी चोरी करायच्या, काय सांगतो? ते यामध्ये जे प्रणव ठाकरे आहे ते हॅबिच्युअल चोर आहे, ते नवीन नवीन मुलेला घेऊन चोरी करत आहे आणि जर ते त्याला अटक होणार आहे तर त्यांच्यातून अजून काही गुन्हे उघडकीस होऊ शकत आहे.